वेल्डिंग करणारा हा मुलगा अवघ्या 20 वर्षांचा आहे. अवघ्या 20व्या वर्षी तो महिन्याकाठी 1 लाख रुपयांची कमाई करतोय. सुरुवातीला घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तो 10वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकला नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तो मामाकडे मामाच्या फॅब्रिकेशनच्या दुकानात कामाला राहिला. काम शिकून घेतलं, व्यवसायातले बारकावे त्याने शिकून घेतले आणि 2.5 वर्षांपूर्वी त्याने स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे सुरू केला. सुरुवातीला त्याने 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि आता तो महिन्याकाठी 1 लाख रुपयांची कमाई करतोय. नमस्कार, माझं नाव धीरज घरत, राहणार महाजनवाडी, तालुका जिल्हा बीड, वय 20, शिक्षण 10वी. तर 10वीनंतर शिकण्याची आपली जी परिस्थिती आहे, परिस्थिती नाजूक असल्यामुळं आपण धंद्या लाईनमध्ये शिरलेलो आहोत. तर आमच्या मामाची शॉप आहे मांदरसुंब्यामध्ये, वेल्डिंग वर्क आणि हार्डवेअर. तर आपण तिथं काम केलेलं आहे, 1-2-3 वर्षे आपण अनुभव घेतला तिथं आणि परत 4-5 लाख रुपये आपण जमा केले इकडून तिकडून आणि परत शॉप उभा केलं आहे आपण एक पारगावमध्ये. पारगावमध्ये शॉप उभा केलं आणि परत आता महिना सरासरी 1 लाख रुपये आपल्याला महिना पडतो. आता काय काय बनवतो तुम्ही तुमच्या शॉपमध्ये? आपल्या शॉपमध्ये आपण ट्रॉली बनवतो, ट्रॅक्टर टप असेल, ट्रॅक्टरचं सर्व ते जे लागणारं मटेरियल आहे ते सगळे असेल, पेरणी यंत्र असेल शेतीसाठी, बैल अवजारे असतील सगळे, सायकल कोळपं असेल, परत शेतीतलं सर्व अवजारे, परत ट्रॉली वगैरे सर टोटल आपण बनवतो. मला सांग, तू 20व्या वर्षी धंदा सुरू केलास आणि आता 1 लाख रुपये महिन्याला कमवतोयस, बाकीच्या तरुणांना काय संदेश देशील? तरुणांना परिस्थिती नसेल तर धंद्या लाईनमध्ये शिरायला हरकत नाही, परिस्थिती असेल तर शिकायला पण पाहिजे, शिक्षण बी गरजेचं आहे. सध्या तो एका कामगाराच्या मदतीने स्वतः वेल्डिंगचं काम करतोय. त्याच्या शॉपमध्ये पेरणी यंत्र, कल्टिवेटर, ट्रॉली, गौराईचं स्टेज असे अनेक शेतीउपयोगी साहित्य तयार केले जातात आणि त्यातून त्याला चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळते. 10वीनंतर शिक्षण मिळालं नाही म्हणून हार मानली नाही. आज केवळ 20व्या वर्षी तो महिन्याकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल करतोय. ही बाब अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. धीरजने जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेकांसाठी आदर्श निर्माण केलाय.